Good afternoon friends, welcome to UP Physics tutorial. In last lecture we have studied some introductory part related to oscillation. We are studying lesson number 5 from part 1, oscillation. This is our second lecture based on oscillation. तर बघा मित्रांनो, कालच्या क्लासमध्ये आपण काही बेसिक टर्म्स बघितलेले आहेत ऑसिलेशनशी रिलेटेड. आजच्या क्लासमध्ये मी काल तुम्हाला टाइप्स ऑफ मोशन्स वगैरे आपण स्टडी केलेला आहे. तर बघा, ऑसिलेशन, ऑसिलेटरी मोशन याची डेफिनेशन सुद्धा मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. ऑसिलेशन मीन्स सिंपली मीन्स ऑसिलेशनला आपण काय म्हणतो, टू अँड फ्रो टाईप ऑफ मोशन, टू अँड फ्रो मोशन ऑफ बॉडी, टू अँड फ्रो मोशन ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज ऑसिलेशन. तर यामध्ये ऑसिलेशन जसं आहे, जसं की काही टर्म्स आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सुद्धा स्टडी केलं की टाईम पिरियड इज व्हॉट रिसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी इज रिसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. जसं की आपण फ्रिक्वेन्सी म्हणजे पाहिलं की टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन, त्याचप्रकारे वन ऑसिलेशनची डेफिनेशनसुद्धा आपण डिफाईन करू शकतो. वन ऑसिलेशन, वन ऑसिलेशन मीन्स व्हॉट, वन कम्प्लीट, वन कम्प्लीट टू अँड फ्रो, टू अँड फ्रो मोशन ऑफ बॉडी, टू अँड फ्रो मोशन ऑफ ऑसिलेटिंग बॉडी, याला आपण काय म्हणतो, वन ऑसिलेशन. जसे की बघा, हा पेंडुलम असेल, बरोबर आहे, ही एक पोझिशन घेऊ आपण ए आणि सेकंड घेऊ पोझिशन बी. हा वन कम्प्लीट ऑसिलेशन मीन्स ए पासून बी पर्यंत आणि परत बी पासून ए पर्यंत ज्यावेळेस वन कम्प्लीट ऑसिलेशन होईल या पेंडुलमचं, त्याला त्यावेळेस त्याला आपण वन ऑसिलेशन झालं असं म्हणू. मीन्स ए टू बी अँड परत बी टू ए, याला आपण वन ऑसिलेशन म्हणतो. जसं की वन कम्प्लीट टू अँड फ्रो, टू अँड फ्रो मोशन ऑफ ऑसिलेटिंग बॉडी, याला आपण वन ऑसिलेशन म्हणतो. जसं की काय मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं की प्रत्येक मोशन ऑसिलेटरी असणार असं नाही. जसे की काही मोशन्स पिरियॉडिक असतात पण ऑसिलेटरी नसतात. पिरियॉडिक मोशन मीन्स व्हॉट, पिरियॉडिक मोशन द मोशन दॅट रिपीट इट सेल्फ इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाईम. जी मोशन रिपीट होते, बरोबर आहे, त्याला आपण पिरियॉडिक मोशन म्हणतो. इन अ रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम, त्याला आपण पिरियॉडिक मोशन म्हणतो. तर बघा, यानंतर आपल्याला बघायचं आहे सिंपल हार्मोनिक मोशनचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा. बघा, आता बघायचं आहे आपल्याला काही बेसिकच आपण लेक्चर लर्न करत आहे. एक पार्ट आहे डॅम्प ऑसिलेशन, डॅम्प ऑसिलेशन, आणि सेकंड आहे अनडॅम्प ऑसिलेशन. बघा मित्रांनो, हे बऱ्याच वेळा नीट JEE मध्ये यावर क्वेश्चन विचारला जातो. जो आपला बोर्ड पेपर पॅटर्न सुद्धा मी तुम्हाला डिस्कस केला आहे, त्यामध्ये जो सेक्शन ए दिलेला आहे आपल्याला, सेक्शन ए मध्ये बऱ्याच वेळा MCQ मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे की डॅम्प ऑसिलेशन अँड अनडॅम्प ऑसिलेशन, डॅम्प अँड अनडॅम्प ऑसिलेशन. बघा, याच्या डेफिनेशन अत्यंत इझी डेफिनेशन्स आहेत. डॅम्प ऑसिलेशन आपण अगोदर बघू. डॅम्प ऑसिलेशनमध्ये कन्सिडर करा, बरोबर आहे, अशा प्रकारचं, बरोबर आहे. आता यामध्ये हे जे दिसत आहे आपल्याला, हे जे डिस्टन्स, याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतात त्याला, ॲम्प्लिट्यूड. आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होते की ॲम्प्लिट्यूड इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती मॅक्झिमम होत आहे, ही काय होत आहे, डिस्प्लेसमेंट. आणि हे काय डिनोट करतं, ॲम्प्लिट्यूड. सो द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन काय होतं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन, त्याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड, फ्रॉम मीन पोझिशन. याची ही डेफिनेशन जी आहे, ही कशाची आहे, ॲम्प्लिट्यूडची, अँड इट इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. बघा, या ठिकाणी इन केस ऑफ डॅम्प ऑसिलेशन, बघा आपण बघत आहे, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत आहे डॅम्प ऑसिलेशनचा. यामध्ये ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी जर सपोज कन्सिडर करू 2 सेंटीमीटर असेल, तर हे जे ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी, परत या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड कमी होत आहे, बरोबर आहे, 1 सेंटीमीटर आहे. मीन्स ॲम्प्लिट्यूड परत 0.5 सेंटीमीटर ॲम्प्लिट्यूड राहील. या ठिकाणी यावरून काय दिसत आहे की ॲम्प्लिट्यूड काय होत आहे, चेंज होत आहे. सो इन केस ऑफ, या ठिकाणी बघा, ॲम्प्लिट्यूड चेंजेस, या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहील का, नाही. इन केस ऑफ डॅम्प ऑसिलेशन ॲम्प्लिट्यूड व्हॅरी, इट मे व्हॅरी प्लेस टू प्लेस. सो इन केस ऑफ डॅम्प ऑसिलेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड काय होते, चेंज होते, त्याला आपण डॅम्प ऑसिलेशन म्हणतो. आता बघायचं आपल्याला अनडॅम्प ऑसिलेशन. आता बघायचं अनडॅम्प ऑसिलेशन, परत तीच डायग्राम कन्सिडर करू आपण, बरोबर आहे. यामध्ये काय होतं आहे बघा,
हे जे डिस्टन्स राहील हे प्रत्येक ठिकाणी ॲम्प्लिट्यूड काय राहील तुमचं सेम राहील. या ठिकाणी सुद्धा ॲम्प्लिट्यूड सेम राहील. ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी, या ठिकाणी सपोज ॲम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर असेल, या ठिकाणी सुद्धा ॲम्प्लिट्यूड 5 राहील. बरोबर आहे. सो ॲम्प्लिट्यूड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, ॲम्प्लिट्यूड इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. सो इन केस ऑफ अनडॅम्प ऑसिलेशन ॲम्प्लिट्यूड ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अनडॅम्प ऑसिलेशन अँड डॅम्प ऑसिलेशन एक लक्षात ठेवायचं. ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहील इन केस ऑफ अनडॅम्प ऑसिलेशन अँड ॲम्प्लिट्यूड चेंज होईल कशामध्ये, इन केस ऑफ डॅम्प ऑसिलेशन. बरोबर आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डॅम्प ऑसिलेशन अँड अनडॅम्प ऑसिलेशन. त्यानंतर फ्रिक्वेन्सीचा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, फ्रिक्वेन्सी इज रिसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो एफ इज इक्वल टू 1/T. तर तो आपण एन या लेटरने सुद्धा डिनोट करतो, एफ या लेटरने सुद्धा डिनोट करतो. बरोबर आहे. सो दिस इज अबाउट फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला बघायचं आहे सिम्पल हार्मोनिक मोशनचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. बघा, आता बघायचं आहे आपल्याला सिम्पल हार्मोनिक मोशन, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण शॉर्टफॉर्ममध्ये SHM सुद्धा असं लिहू शकतो. त्याची डेफिनेशन बघा, अ सिम्पल काइंड ऑफ ऑसिलेटिंग मोशन इन विच बॉडी displaces from its stable equilibrium position and oscillates to and fro. बघा, oscillates to and fro about equilibrium position when it is released. बघा, या ठिकाणी इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजेच यालाच इक्विलिब्रियम पोझिशनलाच आपण मीन पोझिशनसुद्धा म्हणू शकतो. मीन पोझिशन आणि दुसरी असतं इक्विलिब्रियम पोझिशन. सो स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन मीन्स वॉट? इट इज नथिंग बट अ मीन पोझिशन. सो दिस इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ SHM, दॅट इज सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा, यामध्ये सुद्धा मोशन जी होते आपण ऑसिलेशन बघत आहे, मोशन कशी होणार आहे? टू अँड फ्रो टाईप ऑफ मोशन होणार आहे, ऑर बॅक अँड फोर्थ टाईप ऑफ मोशन अबाउट इट्स मीन पोझिशन व्हेन किंवा रिलीज, ज्यावेळेस आपण तो पार्टिकल किंवा जे मास असेल त्याला आपण रिलीज करू त्यावेळेस. आता बघा, सिम्पल हार्मोनिक मोशन जे आहे SHM, याला दोन पार्टमध्ये क्लासिफाय करता येतं आपल्याला. सिम्पल हार्मोनिक मोशन इज क्लासिफाइड इन टू टू मेन पार्ट. एक आहे लिनियर SHM, ज्याला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणतो, आणि सेकंड आहे अँग्युलर SHM, अँग्युलर SHM, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा, लिनियर म्हणजे काय? लिनियरचा अर्थ होतो स्ट्रेट लाईन. लिनियरचा अर्थ काय असतो? स्ट्रेट लाईन. मीन्स पार्टिकलची जी मोशन होणार ती कशी होणार? स्ट्रेट लाईनमध्ये. आणि अँग्युलरमध्ये काय होणार? अँग्युलरमध्ये एखादा पार्टिकल अशा प्रकारे डिस्प्लेस होणार की बघा, हा जो पार्टिकल असेल हा पार्टिकल अशा प्रकारे टू अँड फ्रो टाईप ऑफ मोशन फॉलो करेल. मीन्स कर पाथमध्ये ही मोशन होईल, त्याला सिम्पल हार्मोनिक, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन असं आपण म्हणतो. बरोबर आहे. तर आपल्याला बघायचं आहे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, जी की स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करेल त्याला म्हणतो आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्या अगोदर एक पार्ट बघायचा आपल्याला, ती म्हणजे हार्मोनिक मोशन मीन्स व्हॉट? बघा, हार्मोनिक मोशन, नंतर आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन हा पार्ट बघू. हार्मोनिक मोशन म्हणजे अशा प्रकारची ऑसिलेटरी मोशन. ही कशी असणार? जेवढ्या काही मोशन्स असतात त्या सर्व ऑसिलेटरी मोशन्स या ठिकाणी आपल्याला टू अँड फ्रो टाईप ऑफ मोशन फॉलो करत आहे. म्हणून ही हार्मोनिक मोशनसुद्धा कशी असणार? ऑसिलेटरी टाईप ऑफ मोशन. ही अशी ऑसिलेटरी टाईप ऑफ मोशन इन विच, यामध्ये बघा, ऑसिलेटरी मोशन इन विच व्हेलॉसिटी शॉर्टकट लिहित आहे, त्यानंतर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर ॲसलरेशन. व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲसलरेशन, आर हे ज्या क्वांटिटीज आहे ह्या सर्व मॅथेमॅटिकली एक्सप्रेस होतील. आर मॅथेमॅटिकली एक्सप्रेस ॲज अ फंक्शन, एक्सप्रेस ॲज साईन अँड कोसाईन, साईन अँड कोसाईन. बरोबर आहे. यामध्ये मॅथेमॅटिकली मीन्स मॅथेमॅटिकली ॲज अ फंक्शन आपण हे डिस्क्राईब करणार साईन आणि कोसाईन. ऑसिलेटरी मोशन इन विच बघा, तीन क्वांटिटीज आहे, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ॲसलरेशन, ह्या मॅथेमॅटिकली एक्सप्रेस करावं लागेल ॲज अ फंक्शन ऑफ साईन अँड कोसाईन, ॲज अ फंक्शन ऑफ साईन अँड कोसाईन. जसं की व्हेलॉसिटी, फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल सांगतो मी, व्हेलॉसिटी इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. बघा, या ठिकाणी फंक्शन आलेलं आहे कॉस, मीन्स कोसाईन फंक्शन आहे. त्यानंतर जसे की डिस्प्लेसमेंटला आपण ए साईन ओमेगा टी लिहू शकतो. बरोबर आहे. हे व्हेलॉसिटी झालं, डिस्प्लेसमेंट झालं, त्याचप्रकारे ॲसलरेशनचं सुद्धा येईल. ॲसलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट जे एक्सप्रेशन्स, हे जे एक्सप्रेशन इक्वेशन लिहित आहे मी, या इक्वेशनचा आपल्याला प्रूफ लिहायचा आहे, प्रूफ फाइंड आउट करायचा आहे की एक्सप्रेशन्स फॉर व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अँड ॲसलरेशन हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला हे स्टडी करायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हार्मोनिक मोशन म्हणजे अशी मोशन की ज्यामध्ये व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲसलरेशन ह्या
मैथमेटिकली एक्सप्रेस करावे लागतील त्यामध्ये साइन आणि कोसाइन हे फंक्शन्स इंक्लूड राहतील त्याला आपण हार्मोनिक मोशन म्हणतो आता आपण बघू लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन जे की स्ट्रेट लाइन मोशन राहते बघा मित्रांनो लिनियर SHM आपल्याला याची डेफिनेशन दिलेली आहे द मोशन इन व्हिच ऑब्जेक्ट मूव्स टू अँड फ्रो अलोंग अ स्ट्रेट लाइन मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की लिनियर हा वर्ड का इंडिकेट करतो स्ट्रेट लाइन मीन्स अशी मोशन की जी टू अँड फ्रो होईल बट कशी होईल स्ट्रेट लाइन या अगोदर आपण ऑसिलेटरी मोशन स्टडी केलेला आहे त्यामध्ये टू अँड फ्रो टाइप ऑफ जी मोशन होते ती या डायरेक्शन अशा प्रकारे होते कर्व पाथ फॉलो करून परंतु या केसमध्ये लिनियर SHM मध्ये जी मोशन होणार ती कशी होणार स्ट्रेट लाइन पाथ फॉलो करणार त्याला लिनियर SHM म्हणतो ही सिंपल काइंड ऑफ डेफिनेशन आहे ओन लँग्वेज मधली आता याला ही एक सेकंड अनदर डेफिनेशन या ठिकाणी आहे लिनियर SHM ची सेकंड डेफिनेशन आहे की लिनियर पीरियडिक मोशन इन व्हिच रिस्टोरिंग फोर्स बघा आता ही डेफिनेशन तुम्हाला अशी समजणार नाही याचे एग्जांपल आपण बघू नंतर समजेल लिनियर पीरियडिक मोशन इन व्हिच रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन तो फोर्स कुठे ऍक्ट होणार टुवर्ड्स मीन पोझिशन बरोबर आहे अँड त्याचा मॅग्नीट्यूड आहे ते कशाला प्रोपोर्शनल राहणार इट्स मॅग्नीट्यूड इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट केलेली आहे एक्सेलेरेटरनी तर बघा ही या डेफिनेशनचा अर्थ आपण समजून घेऊ हे तर लिनियर SHM आपल्याला इथेच क्लियर होतंय की जी मोशन स्ट्रेट लाइन पाथ फॉलो करेल बट टू अँड फ्रो होईल बट कसे स्ट्रेट लाइन मध्ये होणार त्याला लिनियर SHM म्हणतो आता तीच ही डेफिनेशन सुद्धा लिनियर SHM ची आहे आता या डेफिनेशनचा अर्थ आपण समजून घेऊ त्याच्यासाठी आपल्याला एक एग्जांपल बघायचं आहे कंसीडर करू आपण यासाठी मी तीन डायग्रामचा आपल्याला स्टडी करायचा आहे आता एक अगोदर कंसीडर करू दिस इज फर्स्ट डायग्राम यामध्ये बघा एक स्प्रिंग कंसीडर केली मी बरोबर आहे दिस इज द स्प्रिंग बरोबर आहे ही स्प्रिंग कंसीडर करू याला एक मास अटॅच आहे बरोबर आहे आता या स्प्रिंगवर एक फोर्स जर अप्लाई केला सेकंड केसमध्ये काय होईल बघा ही सेकंड डायग्राम काढू याला नाव देऊ सेकंड डायग्रामला बी आता या स्प्रिंगवर काय अप्लाई केलेला आहे फोर्स अप्लाई केला बरोबर आहे फोर्स अप्लाई केल्यानंतर ही स्प्रिंग अशा डायरेक्शनमध्ये जाईल बरोबर आहे बघा हे मास आहे मास कॉन्स्टंट आहे आता स्प्रिंगवर फोर्स अप्लाई केल्यानंतर बघा ही स्प्रिंगची इनिशियल पोझिशन आहे बरोबर आहे आता या स्प्रिंगवर फोर्स अप्लाई केला बघा या स्प्रिंगची लेंथ अगोदर या डायरेक्शनमध्ये आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊ आता या ठिकाणी बघा हे जे डिस्टन्स एवढं दिसत आहे तुम्हाला ही काय झाली त्या स्प्रिंगमध्ये डिस्प्लेसमेंट झाली डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट केली आपण एक्सेलेटरने बरोबर आहे अगोदर ही ओरिजिनल आपली स्प्रिंग आहे डायग्राम ए इंडिकेट करत आहे की ही ओरिजिनल डायग्राम आहे ही स्प्रिंग आहे त्याला एक मास अटॅच आहे त्यानंतर सेकंड केसमध्ये काय केलं आपण या स्प्रिंगवर एक फोर्स अप्लाय केला बरोबर आहे फोर्स अप्लाय केल्यानंतर स्प्रिंग स्ट्रेट झाली एक्सटेंड झाली त्यामध्ये डिस्प्लेसमेंट झाली डिस्प्लेसमेंट डिनोट केली आपण एक्सेलेटरनी आता हा जो यावर जो फोर्स अप्लाय केला आपण हा फोर्स ज्यावेळेस मी रिलीज करणार आपण अप्लाय केलेला फोर्स जर रिलीज केला तर थर्ड डायग्राम कशी येईल तुमची बघा यामध्ये थर्ड डायग्राम ही स्प्रिंग बरोबर आहे या डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे बरोबर आहे म्हणजे यामध्ये हे जे डिस्टन्स दिसत आहे हे सुद्धा काय असणार या साईडने ही ओरिजिनल स्प्रिंगची आपली पोझिशन आहे ही सुद्धा काय राहणार डिस्प्लेसमेंट राहणार एक्स तर यावरून काय दिसत आहे बघा या ठिकाणी या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झाली अगोदर नंतर या डायरेक्शनमध्ये बरोबर आहे आणि डिस्प्लेसमेंट कशी होत आहे लिनियर स्ट्रेट लाईन पाथवर डिस्प्लेसमेंट होत आहे आणि कशी होत आहे ती टू अँड फ्रो बरोबर आहे एक वेळ समोर गेली एक वेळ डिस्प्लेसमेंट काय झाली मागे झाली मागच्या डायरेक्शनमध्ये एक वेळ समोरच्या डायरेक्शनमध्ये एक वेळ मागच्या डायरेक्शनमध्ये टू अँड फ्रो टाईप ऑफ डिस्प्लेसमेंट होत आहे टू अँड फ्रो टाईप ऑफ मोशन बट अलॉंग दी स्ट्रेट लाईन पाथ यावरून आता तुम्हाला डेफिनेशन या ठिकाणी कळेल लिनियर पिरियडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन आता रिस्टोरिंग फोर्स बघा या स्प्रिंगला आपण एक फोर्स अप्लाय केला बरोबर आहे फोर्स अप्लाय केल्यानंतर ही स्प्रिंग काय झाली एक्सटेंड झाली बरोबर आहे एक्सटेंड झाल्यानंतर या स्प्रिंगमध्ये काय झाला फोर्स स्टोअर झाला रिस्टोरिंग फोर्स बट तो फोर्स स्टोअर झाला आणि परत काय होत आहे रिलीज होत आहे या स्प्रिंगला आपण या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला बरोबर आहे बट तो फोर्स रिलीज झाला म्हणून डायरेक्शन ऑफ फोर्स काय राहील टुवर्ड्स लेफ्ट बघा या ठिकाणी फोर्स अप्लाय केला या स्प्रिंगवर रिलीज केल्यानंतर जो या स्प्रिंगमध्ये फोर्स स्टोअर्ड होत आहे म्हणून त्या फोर्सला रिस्टोरिंग फोर्स म्हटलेलं आहे या स्प्रिंगमध्ये फोर्स टुवर्ड झाला आणि त्याची डायरेक्शन कुठे होत आहे टुवर्ड्स लेफ्ट लेफ्ट हँड साईड अँड डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय डिस्प्लेसमेंट इज गेटिंग टुवर्ड्स राईट हँड साईड म्हणजे या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन काय एकमेकांना अपोजिट आहे फोर्स आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की फोर्स या डायरेक्शनमध्ये आपण अप्लाय केला या स्प्रिंगला
परंतु ज्या जेवढा आपण फोर्स अप्लाई केला तेवढाच फोर्स त्या स्प्रिंग मध्ये स्टोर होऊन तो परत रिलीज केला. रिलीज केल्यानंतर त्या स्प्रिंग या ठिकाणी आली पोझिशन सी वर आणि लेफ्ट हँड साइडला डिस्प्लेसमेंट झाली या ठिकाणी. मीन्स एक वेळ राईट हँड साइडला एक या साइडला, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन काय अपोजिट आहे. तर हा जो फोर्स आहे या फोर्सला रिस्टोरिंग फोर्स म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? रिस्टोरिंग फोर्स, बरोबर आहे. अँड रिस्टोरिंग फोर्स हा काय? इट इज इक्वल टू, याचं इक्वेशन आहे, इट इज इक्वल टू मायनस एक्स. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. मायनस साईन काय इंडिकेट करतं या ठिकाणी? की डायरेक्शन ऑफ फोर्स आणि ही जी डिस्प्लेसमेंट आहे काय अपोजिट आहे. आणि हा जो के आहे, वेअर दिस के ला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात, इट इज ऑल्सो नोन ॲज स्प्रिंग कॉन्स्टंट, ऑर त्यालाच आपण फोर्स कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणू शकतो. बिकॉज दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. यावरून हे इक्वेशनला रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. हे इक्वेशन आपल्याला डिफरेन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आपल्याला एस एच एमचं, त्यासाठी हे इक्वेशन आपल्याला यूजफुल आहे. सो दिस इज, बघा या ठिकाणी आता डेफिनेशन, लिनियर पिरियॉडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. टुवर्ड्स मीन पोझिशनवर तो फोर्स डायरेक्ट होणार अँड त्याचं मॅग्निट्यूड कशाला प्रपोर्शनल आहे? डिस्प्लेसमेंटला. हे झालं लिनियर एस एच एमची डेफिनेशन आणि त्याचं हे एक्झाम्पल. तीन डायग्राममध्ये ही फर्स्ट डायग्राम, त्यानंतर फोर्स अप्लाय केला रिस्टोर सेकंड डायग्राममध्ये आणि नंतर रिलीज केला थर्ड डायग्राम. सो दिस इज स्प्रिंग कॉन्स्टंट ऑसिलेटर म्हणतात त्याला. तर हे झालं लिनियर एस एच एमची डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल. आता आपल्याला रिस्टोरिंग फोर्सच्या इक्वेशनचा यूज करून डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता.